केक कट करेंगे शिव? दिखाओ कैसे, क्रिसमस ट्री कहाँ है शिव का? मैरी क्रिसमस, मैरी क्रिसमस, मैरी क्रिसमस। हाय फ्रेंड्स, अपना सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शिव अँड ममाज कॉर्नर चॅनल मध्ये। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत क्रिसमस सेलिब्रेशन आणि शिवने क्रिसमस सेलिब्रेशन कसं केलं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा। खूपच सुंदर असं शिवने सेलिब्रेशन केलेलं आहे। 25 डिसेंबर 2021 हा व्हिडिओ आहे आणि 2021 शिवने क्रिसमस सेलिब्रेशन कसं केलं आहे ते आपण पाहणार आहोत आणि त्यासोबतच आपण माहिती घेणार आहोत 25 डिसेंबरला क्रिसमस किंवा नाताळ का साजरा केला जातो। तर 25 डिसेंबर रोजी मरियम आणि जोसेफ यांचा ईश्वरपुत्र जीसस येशू यांचा जन्म झाला, त्याचबरोबर एक उद्धारकर्त्याचाही जन्म झाला। वाईट प्रवृत्तीला आळा बसवण्यासाठी या ईश्वरपुत्राची देवदूताची जन्म झाला आणि तोच दिवस पूर्ण जगभरामध्ये क्रिसमस किंवा नाताळ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल ऑल द वे। शिवला सांता क्लॉथ कडनं एक गिफ्ट मिळालं आणि आताच तिथे ओपन करत होती हे आपण पाहिलं। तर आपण या सांताची गोष्ट ऐकूयात, आवडेल ना तुम्हाला? उत्तर ध्रुवीय ध्रुवाकडे एक म्हातारा व्यक्ती राहत होता, त्याचं नाव होतं निकोलस। निकोलसला छोट्या मुलांना आनंदी पाहून खूप आनंद होत असे, मुलांसाठी छोटी छोटी खेळणी बनवत असे आणि बागेत खेळत असलेल्या मुलांना निकोलस ती खेळणी नेऊन देत असत। एके दिवशी निकोलस खेळणी बनवून मुलांना देण्यासाठी जात असताना बाहेर खूप बर्फ पडला होता। सर्व मुलं आपापल्या घरात होती। निकोलस रात्री सर्व मुलांच्या घरी जाऊन ही खेळणी बनवलेली एका सॉक्समध्ये लपवून ती खेळणी मुलांच्या घराबाहेर ठेवत होते। त्या दिवशी एकसारखं खूप बर्फ पडत होतं आणि सर्व मुलांच्या घरी जाऊन गिफ्ट ठेवून निकोलस थकून गेले होते। म्हणून मग त्यांनी ठरवलं आपल्या घरी जाऊन बारासिंगा आणि बर्फगाडी घेऊन आपण या गाडीतनं सर्व मुलांच्या घरी जाऊन त्यांना त्यांची गिफ्ट देऊयात। परंतु बर्फ जास्तच पडत असल्याने गाडीही पुढे चालेना। तेव्हा निकोलस निराश झाले। तिथे एक परी आली आणि तिने या निकोलसला मदत करण्याचे ठरवले आणि त्याच्या मदतीसाठी 2 बवणे पाठवले आणि 12 सिंगाची गाडी हवेत उडेल असे या परीने निकोलसला सांगितले आणि तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ शकता या 12 सिंगाच्या मदतीने आणि तुमचं मुलांप्रतीचं प्रेम नेहमी असंच राहील। आजपासून तुम्ही सांताच्या नावाने ओळखले जाल असे या परीने निकोलसला सांगितलं। तेव्हापासून निकोलसला सर्व जगभरामध्ये सांता क्लॉज नावाने ओळखले जाऊ लागले। आजही सर्व मुलं या क्रिसमसच्या दिवशी सांता क्लॉजची फार आतुरतेनं वाट पाहतात आणि हा सांता आज आपल्याला काय गिफ्ट देईल याची ते वाट पाहत असतात। अशी ही सांताची गोष्ट आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून अवश्य कळवा। लाईक करा, शेअर करा, शिव अँड ममाज कॉर्नर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। थँक्यू।